केंद्र सरकारने बुधवारी स्वयंपाकासाठीच्या गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 144.50 रुपये इतकी वाढ केल्यानं भोर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भोर तहसील कार्यालयापुढे केंद्र सरकारचा निषेध करत भोर तहसीलदार अजित पाटील यांना गॅस किमती कमी करण्यासाठी निवेदन दिलं आहे. महागाईमुळे देशातील बेरोजगारी वाढत चालली आहे. महागाईनं नागरिकांची कंबर मोडती आहे. कधी पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडत आहेत तर कधी कांदा टोमॅटो लाल होऊन सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातून पाणी काढतात. आणि आता केंद्र सरकारने घरातील वापराचा गॅस किमतीमध्ये वाढ करून नागरिकांच्या घरामधील बजेट बिघडवलंय. म्हणून या गॅस दरवाढीचा भोर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी केंद्र सरकारचा भोर तहसील कार्यालयापुढे चूल पेटवून भाकरी बनवत निषेध केलाय आणि गॅस किमती कमी करण्यासाठी निवेदन दिलंय. यावेळी भोर पंचायत समितीचे उपसभापती दमयंती जाधव, भोर विधानसभा महिला अध्यक्ष उज्ज्वला मारणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष चंदा केदारी, भोर शहर अध्यक्ष हसीना शेख, सुनीता बदक या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. मी हसीना रफीक शेख, मी भोर शहर महिला अध्यक्ष आहे. आज आम्ही इथं तहसीलदार कार्यालयासमोर भाकरी बनवून बनवून दाखवले. कारण आम्हाला गॅसच नाही आहे तर गॅस आता मोदी सरकारने गॅसचे दर इतके वाढवलेले आहेत की सर्वसामान्याला ते परवडण्यासारखे नाही आहेत. तर आता परत आम्हाला चुलीकडं वळावं लागणार आहे हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. तर आम्हाला आता परत लाकूडतोड हे सगळं परत होणार आहे ज्याच्यावर तुम्ही म्हणजे प्रत्येक गोष्टीवर ते बंदी आणत गेले. आता लाकूड नाही तोडायचे, आता गॅस वापरायचे. आम्ही गॅस फुकट देत आहोत गोरगरिबांना. कसले फुकट गॅस देत आहे ते? इकडं तुम्ही फुकट देताय, इकडं तुम्ही दर वाढवतात, तुम्ही तुमच्या खिशातलं काही एक देत नाही. आम्हाला मोदी सरकारला हे सांगायचं आहे आणि त्यांचं हे सगळं उघडकीस आणायचं आहे. हे जे त्यांचं कटकारस्थान काय चाललेले आहेत की जगासह आम्ही प्रत्येकांना गॅस देत आहोत. कशासाठी गॅस देतात आहे हे? तर गॅस देणं त्यांचं हे फक्त दाखवणं आहे. इकडं तर ते रेट वाढवून त्याचं दुपटीने रेट वाढवून ते पैसे वसूल करत आहेत. पण हे चुकीचं आहे. आम्ही मोदी सरकारला आव्हान करत आहोत की त्यांनी हे लवकर बंद करावं, नाहीतर ह्यांना आम्ही पूर्ण रस्त्यावर आम्ही उतरून आम्ही उपोषणाला बसायला सुद्धा आम्ही हरकत करणार नाही. आणि ह्यांना आम्ही उघडकीस आणायला आम्हाला थोडाही वेळ लागणार नाही. आम्ही सर्वसामान्य महिला पेटून उठल्यानंतर काय करून दाखवू ते ह्यांना माहीत नाही आहे. पण ह्यांनी लवकर सतर्क व्हावं आणि लवकर हे दर वाढवलेले आहेत पूर्ण कमी करावेत. मागणी तुमची? मी उज्ज्वला संतोष मारणे, भोर विधानसभा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष. माझी मागणी ही आहे की केंद्र सरकारने जे हे गॅस दराचे भाव वाढवले आहेत 150 रुपयांनी, ते सर्वसामान्य महिलांना किंवा सर्वसामान्य कुटुंबाला, सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे परवडणारे नाहीत. हे कुठेतरी राजकारणाचे खेळ करतायत आणि सर्वसामान्यांना बळी घेत आहेत. तर मला ह्या केंद्र सरकारला एकच सांगायचं आहे, मोदी सरकारांना एकच सांगायचं आहे की तुम्ही कुठेतरी सर्वसामान्यांना बळी घेऊ नका. आणि जे हे गॅस दर गॅसचे भाव वाढवलेले आहेत ते त्वरित कमी करावेत. नाहीतर हे तर छोटंसं आम्ही भोर तालुक्यामध्ये छोटंसं आंदोलन केलेलं आहे राष्ट्रवादी महिलांच्या वतीने. मी त्यांना हे करते की जर नाही त्यांनी दर कमी केले तर ह्याचं आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं जाईल. आम्ही एक आंदोलन जे करतो आहोत ते दर गॅस दरवाढी संदर्भात आम्ही ते आंदोलन करत आहोत. कारण मोदी सरकारने सुरुवातीला निवडून येण्याच्या वेळेला त्यांनी अगोदर लोकांना असे सांगितले, खोटं बोलून रेटून बोलले ते म्हटले की आम्ही अच्छे दिन आणणार आहोत. आजचे दिन या सरकारने काय आजचे दिन आणलेत? लोकांना तर अक्षरशः आज म्हणजे खायचं की उपाशी राहायचं अशी वेळ त्यांनी आणली आहे. कारण सुरुवातीला गॅस म्हटले 100 रुपयात गॅस त्यांनी लोकांना वाटले आणि लाकूडतोड पण करायची नाही. लोकांनी रेशनवरती लोकांना रॉकेल मिळायचं, ते रॉकेल देखील त्यांनी त्यावेळी बंद केलं. आणि आता मग लोकांना गॅस दरवाढ केल्यामुळे लोकांनी चुली तरी कशा पेटवायच्या? कारण रॉकेलशिवाय माणूस चूल पण पेटू शकणार नाही. तर ह्याचा आम्ही कुठेतरी निषेध करत आहोत. भोर तालुक्यात आम्ही आज गॅस दरवाढी संदर्भात निषेध केला. योगेश जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, भोर.